ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। संविधान बचाव समितीने श्रीरामपूरकरांसमोर मांडली पिण्याच्या पाण्याची वस्तुस्थिती। संविधान बचाव समितीने श्रीरामपूर शहरातील नागरिकांना ज्या पाटातून पिण्याचं पाणी येतं त्या पिण्याच्या पाण्याची दुरावस्था आणि त्या कॅनलमध्ये झालेले घाण आणि वस्तुस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केलाय। श्रीरामपूर शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी ज्या कॅनलमधून येते त्या कॅनलची मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने दुरावस्था झाली आहे। घरातील नालीचे पाणी सुद्धा पाटात सोडले जात आहे आणि हेच पाणी आपल्याला पिण्यासाठी जात असल्याने तसेच ही वस्तुस्थिती वारंवार नगरपालिकेने मुख्याधिकारी नगरसेवक यांना सांगून सुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे। पाटबंधारे विभागाने देखील या कॅनलची साफसफाई केली नसल्याचं संविधान बचाव समितीचे अहमदभाई जागीरदार यांनी सांगितलं। मी अहमदभाई जागीरदार या निमित्ताने संपूर्ण श्रीरामपूर शहर वासियांसाठी एक वस्तुस्थिती दाखवू इच्छितो की जे पाणी आपण रोज सकाळ संध्याकाळ किंवा आपण दिवसभर पितोय आपल्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबामध्ये जे पाणी पिण्यासाठी नगरपालिका पुरवठा करते त्या पिण्याच्या पाण्याची ज्या ठिकाणी पाटातनं पाणी येऊन जे साठवण तलावांमध्ये पाणी जात आहे त्या ठिकाणची वस्तुस्थिती मी आपल्याला ह्या निमित्ताने दाखवू इच्छितो की आपण हे बघावं ह्या बाजूला समोर प्लेटा लावलेल्या आहेत की जेणेकरून पाटात आलेलं पाणी ह्या मोरीमधनं आपल्या साठवण तलावाकडे जात असतं। ह्या माझ्या उजव्या हाताला जी मोरी आहे ह्या मोरीतनं हे साठवण तलावात पाणी जातं। आपण समोर हे पाट्यामध्ये बघू शकता की हे किती घाण आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे घाणे कपडे आहेत, त्याच्यामध्ये प्लास्टिक टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये घरातला कचरा आहे। समोरच्या बाजूला तुम्ही बघत असाल तर त्या ठिकाणून घरातल्या नाणीचं पाणी सुद्धा बाथरूमचं पाणी सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे आणि अशा पद्धतीचा हा पाणी पुरवठा आपण सगळे शहरवासी गेले अनेक वर्ष आपण हेच पाणी पितोय आपल्या घरामध्ये आणि सगळीकडे आपल्याला हेच पाणी पिण्यासाठी मिळते आणि नागरिकांच्या आरोग्याचा हा महत्त्वाचा विषय असल्यामुळे मी आपल्याला या शहराचा एक सुजाण नागरिक म्हणून आपल्या निदर्शनास ही बाब आणून देतो की आपण सगळे या ठिकाणी नगरपालिकेला टॅक्स देतो आणि पाणीपट्टी भरतो परंतु आपल्याला पाणी पुरवठा करत असताना नगरपालिका कुठल्या पद्धतीने हे पाणी पुरवठा करते हे आपले निदर्शनास आणून देऊ इच्छितो। या पाण्यामध्ये अनेक ठिकाणी कुत्रे सुद्धा मेलेले आहेत, जनावरं मेलेली आहेत, मांजरे मेलेली आहेत, एवढं सगळं घाण ह्या ठिकाणी आहे। ह्या पाट्याकडे नगरपालिकेच्या सीओंना आपण धावायला सांगितलंय, ह्या भागातल्या नगरसेवकांना सुद्धा धावायला सांगितले, किंबहुना ते सुद्धा ह्या भागात राहतात जात आहेत ही परिस्थिती बघत असतात परंतु त्यांचं अक्षम्य असं दुर्लक्ष ह्या महत्त्वाच्या विषयाकडे झालेलं आहे। पाटबंधारे विभागाने सुद्धा ह्या पाट्याची गेली अनेक वर्ष साफसफाई केलेली नाही आणि पाणी येण्याच्या अगोदर पाट्याला जेव्हा पिण्याचं रोटेशन येतं त्याच्या अगोदर 2 दिवस हा कॅनल आपण साफ केला पाहिजे, स्वच्छ केला पाहिजे आणि आलेलं पाणी 2 दिवस खाली वाहून देण्याची आपल्याकडे पूर्वी पद्धत होती पण गेल्या अनेक दिवसापासून ही पद्धत ह्या नगरपालिकेच्या लोकांनी मोडीत काढलेली आहे। पाणी येण्याच्या अगोदरच या ठिकाणी हे पाणी अडवण्यासाठी त्या लोखंडी प्लेट्स या ठिकाणी लावलेल्या आहेत, आजही त्या तशाच आहेत, त्या अजूनही काढलेले नाही। म्हणजे पाणी आलं तरी ते पाणी घाण पाणी जसं वाहून येईल तसं ते पाणी आपल्या साठवण तलावामध्ये ह्या ठिकाणाहून जाणार आहे आणि तेच पाणी आपल्याला पिण्यासाठी मिळणार आहे। ह्या हा विषय एका भागापुरता किंवा एका विभागात किंवा एका प्रभागाचा नसून हा विषय संपूर्ण शहराच्या जीवन मरणाचा विषय आहे। म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी या विषयावर गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी आपण घ्याल अशी अपेक्षा करतो आणि आमच्या ह्या आंदोलनाला आपणही जाहीरपणे आमच्यामध्ये सामील व्हाल अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो। धन्यवाद। यावेळी संविधान समितीचे अहमदभाई जागीरदार
फिरोज पठाण, जावेद तांबोळी, सलीम शेख, जाहीर कुरेशी, नदीम तांबोळी, मुस्तकीम बागवान, शाकिर शेख, अलवर कुरेशी, हाजी साजिद मिर्जा, इफ्तेकर शेख, फयाज कुरेशी आदि उपस्थित होते। न्यूज सुपरवन साठी अभिषेक सोनोने, विश्रामपूर।